नमस्कार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरणात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या। दरम्यान या भेटीवर दोन्ही नेत्यांनी सूचक प्रतिक्रिया दिल्याचे चित्र आता समोर आले आहे। आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, हे सरकार त्यांच्या कृतीने खाली कोसळेल, ते कोसळले तेव्हा आम्ही बघू, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर दिली आहे। फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे अलर्ट झाले असून त्यांनी राजकीय घडामोडींना सुरुवात केली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तातडीने बैठक बोलावली होती। शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल बैठक झाली आहे। काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली आहे। त्यामुळे या बैठकीत काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। संजय राऊत आणि फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती। सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं, मात्र नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली होती। त्यानंतर फडणवीसांनीही या भेटीबाबत मोठा खुलासा केला होता। शरद पवारांनी राऊत आणि फडणवीसाच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्या राजकीय हालचालींना जोरदार सुरुवात केली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं यापुढे काय होणार ते कमेंट करून नक्की सांगा। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।